नमस्कार, मी प्रतिनिधी निमरत रुपारे. आपण सर्व प्रेक्षक पाहतात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल आणि लोकहिताई लाईव्ह चॅनल. आज आपण अशा विषयाकडे आपण माननीय लक्ष्मण गायकवाड साहेब यांच्यासोबत आपण चर्चेला आपण बसलेलो आहोत. ते रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे ते नेते आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं मोठं काम आहे आणि त्या अनुषंगाने ते नगरसेवकसुद्धा अडपेचे राहिलेले आहेत. एकंदरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष माननीय सुरेशभाई निकाळजे यांना सध्या अटक झालेली आहे. एकंदरीत पुढं तर सूडबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई करतात असं एकंदरीत हे चित्र आहे असं त्यांचं मुलाखतीद्वारे आणि त्यांचं म्हणणंसुद्धा त्यांनी यापूर्वी 3 आठवड्यापूर्वी चॅनलला मांडलेलं होतं आणि कोर्टाची नोटीस कोर्टामार्फत त्यांनी या ठिकाणी त्यांचे जे कोणी शत्रू आहेत त्यांनी काय केलेलं की कोर्टामार्फत नोटीस आणून या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणून त्यांना अटक या ठिकाणी झालेली आहे. तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. सुरेश निकाळजी हे रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत. शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना सुरेश निकाळजेवर जाणून बुजून पिंपरीमधील काही सिंधी लोक त्याच्यावरती खोटे नाट्य गुन्हे दाखल करत आहेत हे चुकीचं आहे. पोलिसांना हाताशी धरून आमच्या अध्यक्षांना त्याच्यावर गुन्हे दाखल करणं हा खोटारडेपणा आहे. पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की सध्या सुरेश निकाळजे सुद्धा ऐकत नाही. त्यांना सांगितलेली गोष्ट त्यांना वारंवार सांगतात की बाबा तुम्ही फेसबुकला असं टाकू नका, टिकटॉकला असं टाकू नका, परंतु ते पोलिसांच्या विरोधात टाकतात आणि त्या अनुषंगाने कुठंतर पोलीससुद्धा त्यांच्याबद्दल नाराज आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पोलिस सुरेश निकाळजे पोलिसांचं ऐकत नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही निश्चितपणानं सुरेश निकाळजेंना सांगण्याचा प्रयत्न आम्ही नेतृत्व आम्ही या शहराचं करत असताना आमचे राष्ट्रीय नेते आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निकाळजेसारखा कार्यकर्ता तयार झालेला आहे तेव्हा त्याला निश्चितपणानं आम्ही त्याची समज त्याला आम्ही देऊ आणि त्याच्याकडून चुका होणार नाही याची खबरदारी त्याला निश्चितपणानं घ्यायला सांगू. पोलिसांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारे वक्तव्य तो करणार नाही याची दक्षता 100% आम्ही त्याला घ्यायला सांगू. परंतु जे सिंधी लोक 2 नंबरचा धंदा करून वाटेल त्या प्रकारे पिंपरी कॅम्पमध्ये आमच्या शहराध्यक्षाच्या विरोधामध्ये करस्पॉन्ड करत आहेत, त्याला दारू पाजतायत, लोकांना त्याच्या विरोधामध्ये जाणून बुजून गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करतायत हे चुकीची बाब आहे आणि मग आम्हाला याची दखल घ्यावीच लागेल. आणि जर लोकांनी अशा पद्धतीनं आमच्या शहराध्यक्षाला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही याची दखल घेऊन या लोकांच्या आमच्या अध्यक्षाकडून काही चुका होत असतील आम्ही निश्चितपणे सुधारण्याचा तो प्रयत्न करू. परंतु सिंधी लोकांनी जाणून बुजून आमच्या अध्यक्षावरती गुन्हे दाखल करू नये असं आमचं म्हणणं आहे. आणि सुरेश निकाळजेसारखा एक चांगला पोरगा आमचं सध्या तरी रिपब्लिकन पक्षाचं सभासद नोंदणी अभियान सुरू आहे परंतु कोरोनाच्या या रोगामुळं ते थांबवण्यात आलेलं आहे. तेव्हा सुरेश निकाळजेला त्यांच्या डब्बू आसवानी माजी महापौर माजी उपमहापौर यांनी त्यांचा भातचा कुणीतरी बोलवतो, त्याला मिटिंगला बसवतो आणि त्याच्यामध्ये सुरेश निकाळजेवर खोटी नाटी कंप्लेंट करायला लावतो आणि त्याला अटक करायला लावतो. ही बाब चुकीची आहे. तेव्हा यातून यापासून सुरेश निकाळजेंनी पण त्याला सावधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु याच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करू नये असं आमचं म्हणणं आहे किंवा त्याची दखल आम्हाला 100% घ्यावं लागेल. दादा, मला एक दुसरा एक तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं मोठं वलय आहे, चांगलं कार्य आहे. कुठं तर आता सुरेश निकाळजे बदलतात चांगल्या पद्धतीने पक्षाचं काम करायला लागलेलं आहे. एक असं कट कारस्थान नाही काय की त्यांचं राजकारण म्हणा किंवा समाजकार्य कारण म्हणा हे संपवण्याचंच एक कुठंतरी हे असं यायला लागलेलं आहे. याबद्दल तुमचं काय म्हणतं? असं कसं आहे की सुरेश निकाळजेला काम करू द्यायचं नाही ही त्या विरोधकांची खेळी आहे. सुरेश निकाळजे चांगलं काम करतो, पक्षाला उभारी येण्यासाठी तो प्रत्येक वेळेला मोर्चामध्ये सहभागी होतो, कार्यक्रमामध्ये सहभागी होतो,
पक्ष अभियान पक्षा पक्षाचं पक्ष सभासद नोंदणी अभियान त्यांनी राबवलेलं आहे शहरामध्ये आणि चांगलं काम करत असताना त्याच्यावरती दबाव तंत्र आणायचा प्रयत्न हे सिंधी लोक करत आहेत. खोटी नाटक केसेस त्याच्यावर करून त्याला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून सुरेश निकाळजेला आम्ही याची दखल निश्चित घेऊन जी माणसं खोटे गुन्हे दाखल करत आहेत निकाळजेवर त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला आता रिपब्लिकन पक्षाला लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून सुरेश निकाळजेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्हाला करावं लागेल. धन्यवाद. आपण या ठिकाणी चॅनलला या ठिकाणी जे प्रश्न तुम्हाला विचारले त्याच्याबद्दल तुम्ही संक्षिप्त आम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल तुमचं आभार आहे. थँक्यू.